सुस्वागतम लग्नाची विडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आयुष म्हणतो की आई साहेब तुम्ही जर अन्वीला माफ केलं नाही तर आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला. ते ऐकून आता शकुंतलाला मोठा धक्का बसतो आणि शकुंतला सिंधूकडे बघत विचार करते की डॉक्टरीनबाई आज तुम्ही जे आमच्यासोबत केलं तेच आम्ही उलटे करून तुमच्यासोबत करणार. शकुंतला विचार करते की मी रत्नबारक्यांच्या घरातील माणसांना एकमेकांपासून तोडण्याचा सुरुंग लावणार आणि नाही तुमची माणसे जर तुमच्यापासून तोडली तर नाव शकुंतला उठी लावणार नाही असा आता पण सिंधूकडे बघत शकुंतलाने केलेला असतो. आणि रागाने सगळ्यांकडे बघत आता शकुंतला तेथून निघून जाते. त्यानंतर मात्र आयुष हा आता काकूला हात जोडतो. आयुष म्हणतो की आईसाहेबांच्या वतीने मी सगळ्यांची माफी मागतो. तेव्हा लगेच काकू म्हणते की आयुष त्याची काहीच गरज नाही आहे. काकू म्हणते की आयुष तुम्ही एक माझं म्हणणं ऐकताल का? तर आयुष म्हणतो बोला ना. तर काकू म्हणते की पुढचे काही दिवस तुम्ही इथे राहाल का? तर आयुष म्हणतो की नाही आजी पण मला माफ करा मी इथे राहू शकणार नाही. तेव्हा काकू म्हणते की का माझा राग अजून गेला नाही का? आयुष म्हणतो की तसं काहीच नाही आहे. आयुष म्हणतो की तुम्ही अन्वीची काही काळजी करू नका अन्वी माझ्यासोबत आहे आणि मी स्वतःला प्रूव्ह करणार आणि तेही माझ्या अन्वीसाठी आणि आमच्या बेबीसाठी असे आता आयुष काकूला सांगतो. ते ऐकून आता सिंधू म्हणते की आयुष तू खूप चांगला निर्णय घेतोयस आणि मी तुमच्यासोबत आहे. ते ऐकून काकू म्हणते की सिंधू आता नाही निदान या बाबतीत तरी तुझी दादागिरी चालणार नाही बरं का? तेवढ्यात रत्नाकर म्हणतो की मलासुद्धा सिंधूचं म्हणणं पटतंय. राजेश्री म्हणते की हे बघा अन्वी प्रेग्नंट आहे आणि इथे अन्वीची व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि नंतर प्रेग्नन्सी झाल्यानंतर ते दोघे वेगळे राहू शकतात असे राजेश्री बोलताच राघव म्हणतो की आई बाबा आणि सिंधू जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे. राघव म्हणतो की माझा आयुषवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की आयुष हा अन्वीची नक्कीच सगळी काळजी घेईल. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. राघव म्हणतो की आणि तरीसुद्धा त्यांना काही मदत लागली तर आपण आहोच ना. तर लगेच काकू म्हणते ठीक आहे मग होऊ द्या तुमच्या मनासारखं. त्यानंतर लगेचच अन्वी खुश होऊन काकूच्या पाया पडू लागते. तर काकू म्हणते की अगं कशाला? तर लगेचच अन्वी ही काकूचे आभार मानते. त्यानंतर आता रत्नाकर आणि राजश्री दोघांच्याही पाया पडताच दोघेही सुखी रहा असा अन्वी आणि आयुषला आशीर्वाद देतात. त्यानंतर आता अन्वी ही सिंधू आणि राघवला मिठी मारते तेव्हा प्रेमाने राघव हा अन्वीला मिठीत घेतो. तर आता आयुष म्हणतो की मामा येतो बरं का आम्ही आणि अन्वीषला घेऊन आयुष जाऊ लागतो. तेव्हा हात करत राघव म्हणतो की बाय आणि टेक केअर. तर आता अन्वी आणि आयुष तेथून निघून जातात. इकडे आता मधू ही शकुंतलाच्या घरी येते तर शकुंतलाला रागात बघून मधू म्हणते की तुम्ही मला सांगणार आहात का घरी काय घडलं ते? तुम्ही जर मला सांगितलं नाही तर मला कसं कळेल? शकुंतला म्हणते की माझे आयुषराव आता आयुषराव राहिले नाही आणि आता तिथे घडलेली सर्व हकीकत आता शकुंतला ही मधूला सांगू लागते. काकूने कशी तिला आता शकुंतलाविरुद्ध कंप्लेंट करायची हे सांगितलं. काकूने सांगितलेले असते की तिने माझ्या नात आणि नात जावायाला किडनॅप केलं तेव्हा राघव आत्ताच्या आत्ता तिला अटक कर. तर आयुषसुद्धा म्हणतो की हो राघव मामा आईसाहेबांनीच आम्हाला किडनॅप केलं होतं. हे सर्व आता शकुंतला ही मधूला सांगते. ते ऐकून आता मधू म्हणते मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं त्या सिंधूला अंडर एस्टिमेट करू नका पण तुम्ही माझं एकसुद्धा ऐकलं नाही. मधू म्हणते की आहो ती सिंधू साधीसुधी मुलगी नाही खूप डेंजरस मुलगी आहे हे मी तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही ऐकलं नाही. मधू म्हणते की मग आता भोगा तुम्ही आपल्या कर्माची फळं. ते ऐकून शकुंतला राग येऊन शकुंतला ही आता मधूची मान धरते. मधू म्हणते हे काय करताय तुम्ही? शकुंतला म्हणते की आज ती सिंधू जिंकली पण उद्या आम्ही जिंकणार आहे. शकुंतला म्हणते की ससा आणि कसवाच्या शरीरीत ससा झोपला म्हणून तो काय कायमची शरत जिंकणार नाहीये. त्या सिंधूला आम्ही नाही निस्त नाबूद केलं तर नाव शकुंतला अवती सांगणार नाही असे आता शकुंतला ही मधूला सांगते. तेव्हा आता शकुंतला बोलली तर विशेष टॉप असे बोलताच मधू म्हणते की शकुंतला जी आहो तुमचं आणि माझं ध्येय एकच आहे. मधू म्हणते की आपल्या दोघींनाही त्या सिंधूला निस्त नाबूद करायचंय तेव्हा त्यासाठी माझी तुम्हाला वाटेल ती मदत द्यायला मी तयार आहे. मधू म्हणते की तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं ते. तर शकुंतला ही मधूकडे बघते आणि तिचा सर्व प्लान आता शकुंतला ही मधूला सांगते. इकडे आता सिंधू ही किचनमध्ये केशर दूध तयार करत असताना राघव तिथे येतो आणि ते बघत म्हणतो की अरे वा केशर दूध. तर सिंधू म्हणते हळदसुद्धा घातली.
सिंधू म्हणते हळदीचे फायदे माहिती आहेत ना तुम्हाला, तर हसतच राघव म्हणतो हो पण एवढं सगळं कशासाठी, तर सिंधू म्हणते सगळ्यांसाठी. सिंधू म्हणते की कसं आहे ना, आज जरा सर्वांना खूपच त्रास झाला तेव्हा सर्वांनी हे दूध प्यायला हवं म्हणून मी दूध गरम करते. सिंधू म्हणते तुम्हाला सुद्धा हे दूध प्यायचं आहे बरं का, तर राघव म्हणतो चालेल ना. तर आता राघव हा सिंधूकडे बघू लागतो, तर सिंधू म्हणते काय बघताय, तेव्हा राघव म्हणतो की मी विचार करतो की एवढी स्ट्रेंथ सिंधू तू कुठून आणतेस. राघव म्हणतो की मी तुझ्याशी व्यवस्थित वागत नाही तरी सुद्धा तू तुझा चांगुलपणा सोडत नाही, जे योग्य आणि व्यवस्थित चांगले आहे त्याचीच तू बाजू घेतेस. राघव म्हणतो की तू एकदा चांगली गोष्ट करायची ठरवलीस तर ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही, म्हणजे मध्ये किती जरी संकट आली काही जरी झालं तरी ते ऐकून आता सिंधू म्हणते की राघव बस किती माझीशी तुम्ही स्तुती करताल. सिंधू म्हणते की एवढं माझं कौतुक तुम्ही करू नका, तर राघव म्हणतो अजून करणार आहे. राघव म्हणतो सिंधू आय एम प्राऊड ऑफ यू, आणि आज सावंत साहेब जरी असते तर त्यांना माझ्या इतकाच तुझा अभिमान वाटला असता. राघव म्हणतो की ते जिथे कुठे असतील ना नक्कीच तेथून ते तुला आशीर्वाद देत असतील. सिंधूकडे बघत राघव म्हणतो रिअली आय एम प्राऊड ऑफ यू सिंधू, तर सिंधू म्हणते थँक्यू राघव. त्यानंतर आता सिंधूकडे बघत राघव म्हणतो की मी खूप मिस करतो एकाला, तर सिंधू म्हणते कुणाला, तर लगेचच हसत राघव म्हणतो साधनाला. तर आता राघव हसत असलेला बघून सिंधू लगेच साधनाचा आवाज काढत म्हणते की जा ना मग भेटून या तुमच्या त्या साधनाला, तिचा नवरा आहे ना तो तुमची काठीने पूजा करल. आणि लगेच सिंधूसुद्धा मोठमोठ्याने हसू लागते, तर राघवसुद्धा आता हसू लागतो. त्यानंतर आता राघव म्हणतो खरंच सिंधू तू अन्वीसाठी जे काही केलं त्याचे माझ्यावरती तुझे खूप उपकार आहेत. तेव्हा सिंधू म्हणते राघव प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. सिंधू म्हणते की असं उपकार मानून तुम्ही मला परकं करताय का. सिंधू म्हणते की अन्वीसुद्धा माझी कुणीतरी लागते, तर राघव म्हणतो अशीच तूसुद्धा माझी कुणीतरी लागते. त्यानंतर आता सिंधू ही ग्लासमध्ये केशर दूध भरते आणि म्हणते की चला मी आता हे सगळ्यांना देऊन येते आणि उद्या मला लवकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं आहे. त्यानंतर राघव म्हणतो की बरोबर आहे सिंधू, आणि उद्या तू हॉस्पिटलमधून थोडंसं लवकर येऊ शकशील का. सिंधू म्हणते का, तर राघव म्हणतो तुला माहिती आहे ना पाठीमागे मला ब्रेव्हरी अवॉर्ड मिळाला होता, आणि तो मला अवॉर्ड मिळाला म्हणून माझे कलिग्स मला पार्टी मागतायत. राघव म्हणतो म्हणून मी थोडंसं फंक्शन अरेंज करायचा प्रयत्न करतोय. तर सिंधू म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी येईल. सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका मी लवकर येईल आणि पार्टीची सुद्धा तयारी करेल बरं का. तेव्हा राघव आता खूप खुश होतो. त्यानंतर आता तो दुधाच्या ग्लासचा ट्रे उचलत सिंधू जाऊ लागते, तर पाठीमागून राघव हा सिंधूची ओढणी पकडतो. सिंधू म्हणते काय करताय राघव दूध सांडेल ना, तर राघव म्हणतोस नाही सांडणार आणि तू जाऊन आराम कर, मी हे सर्व दुधाचे ग्लास सर्वांना देतो. राघव म्हणतो ही माझी ऑर्डर आहे बरं का. तर सिंधू म्हणते आपण एक काम करू, आपण काम वाटून घेऊ, वरच्या मजल्यावरती जे आहेत ना त्यांना तुम्ही दूध द्या. त्यानंतर आता सिंधू ही ते केशर दूध आता राजेश्रीला घेऊन येते, तर राजेश्री आता सावीचं पुस्तक वाचत असते. सिंधू म्हणते काय करताय आई तुम्ही, तर सावीचं इंग्लिश पुस्तक वाचता, तुम्हाला इंग्लिश येतं. तर राजेश्री म्हणते की हो मला इंग्लिश शिकायची खूप आवड होती. त्यानंतर आता लगेच राजेश्री म्हणते की हे बघ मी आता सावीचं पुस्तक लवकर तिच्या जागेवर ठेवून देते, म्हणजे तिला सकाळी लवकर सापडेल. असे म्हणत आता बाकीच्या डायरी शेजारी आता राजेश्री ते पुस्तक ठेवू लागते. तेवढ्यात आता राजेश्रीचा धक्का लागून त्या डायरीतील लिहिलेले पानं आता खाली पडतात. तेवढ्यात आता ते पानं उचलून सिंधू म्हणते की आई हे सर्व काय आहे, तर राजेश्री म्हणते की माझी ती जुनी डायरी आहे. सिंधू म्हणते हे सर्व तुम्ही लिहिलंय का, तर तेवढ्यात दरवाज्यात राणी येऊन ते सर्व बघत असते. सिंधू म्हणते की या गोष्टी या कविता सगळ्या तुम्ही लिहिल्यात आणि आई मला खरंच हे माहीतच नव्हतं. सिंधू म्हणते की आणि हे सगळं कधी लिहिलं आई, तर राजेश्री म्हणते की अगं शाळेमध्ये असताना ना मी कविता करायचे. राजेश्री म्हणते की आणि मी नवीन काहीतरी केलं तर या डायरीत लिहून काढायचे. आई बाबांची खूप इच्छा होती की मी उच्च शिक्षण घ्यावं म्हणून, पण परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. सिंधू म्हणते की मग लग्नानंतर का नाही शिक्षण पूर्ण केलं, तेव्हा राजेश्री म्हणते की लग्नानंतर मग संसारात मग्न झाले आणि संसार पाठीमागे लागला. सिंधू म्हणते की आई हे सगळं तुम्ही राघवसाठी लिहिलं ना, तेव्हा लगेचच हसत राजेश्री म्हणते की तो लहान होता ना त्याला गोष्टी ऐकण्याची खूप सवय होती. राजेश्री म्हणते की मग मी स्वतः त्याला गोष्ट म्हणून सांगायचे, पण डायरीत कधी लिहायला वेळच मिळाला नाही. सिंधू म्हणते की आई हे एवढं छान आहे आणि उद्या आपल्या घरी पार्टी आहे, तेव्हा तुम्ही राघवबद्दल बोला नाही. तर आता राजेश्री म्हणते की नाही नाही मला हे सर्व नाही जमणार, कारण मी सगळ्यांसमोर कधीच बोलले नाही. सिंधू म्हणते की आई असं काही होणार नाही, तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही एवढं छान लिहू शकता ना.
तर तुम्ही राघवबद्दल सगळ्यांना नक्कीच समोर बोलाल. सिंधू म्हणते की राघवचे कलिंगच येणार आहे ना, तेव्हा त्यांच्यासमोर जर तुम्ही बोललात तर तुमच्या मनातली भीतीसुद्धा निघून जाईल. राजेश्री म्हणते की तुझं बरोबर आहे ग सिंधू, पण माझं जर काही चुकलं ना तर यांना ते नाही आवडणार. सिंधू म्हणते की हे बघा आई, असं काहीच नाही होणार, तुम्ही प्रयत्न तर करून बघा. तेव्हा राजेश्री म्हणते ठीक आहे, तू म्हणते ना सिंधू तर मी प्रयत्न करते. सिंधू म्हणते की आता तुम्ही फक्त तुमच्या भाषणावर फोकस करा, बाकी घरातल्या सगळ्या कामासाठी मी आहे ना, मी मॅनेज करते. ते सर्व ऐकून आता मधू म्हणते की उद्या पार्टीमध्ये राघवच्या कलिंग समोर मी नाही तुमची मान खाली घालायला लावली ना तर मधू नाव सांगणार नाही. आणि बघा आता पार्टीमध्ये कलिंग समोर आई काय बोलतायत त्या. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू आणि राजेश्री गणपती बाप्पाची समोर आरती घेऊ लागतात. तेवढ्यात पाठीमागून काकू राघव तिथे येतात आणि आरती झाल्यानंतर काकू म्हणते की आज काय सिंधूने आरती केली का? तर लगेचच राजेश्री म्हणते की हो, कारण कसं आहे ना, मी पूजा करत होते तेव्हा पाठीमागून सिंधू आली आणि मग मी तिला म्हटलं तूच आरती घे सिंधू, तेव्हा सिंधूने आरती केली. तेवढ्यात पाठीमागून रत्नाकर तिथे येत म्हणतो की आज अन्वीचं लग्न तिच्या जोडीदाराशी झालं आणि आज सिंधूमुळे ती सुखात आहे. राजेश्री म्हणते की आणि काल योगेशचा फोन आला होता आणि तो म्हटला की राखीच्या तब्येतीत खूप सुधारणा आहे आणि तो सुद्धा खूप खुश होता. राजेश्री म्हणते की बघा ना, खूप छान वाटतंय घरात, किती आनंददायी वातावरण आहे. ऐकून आता काकू म्हणते की रत्नाकर राजेश्री, आज मी देवासमोर आणि तुमच्या सगळ्यांसमोर माझी चूक कबूल करते. काकू म्हणते प्रभूजी, अन्वीचं लग्न ठरवण्यामध्ये माझी खूप मोठी चूक झाली, पण सिंधूने वेळेवरती सगळी चूक सुधारली. काकू म्हणते सिंधू, मी तुझे आभार कसे मानू तेच काही कळत नाही. सिंधू म्हणते की काकू, आभार परक्याचे मानायचे असतात. तेव्हा सिंधू म्हणते की काकू, तुम्ही अजूनही मला परकी मानता का? तर आता लगेच काकू म्हणते की नाही मानणार मी तुला परकी, आणि या सगळ्यांबद्दल सिंधू मला तुला एक बक्षीस द्यायचंय, तेव्हा सांग तुला काय हवंय. तर सिंधू म्हणते की नाही काकू, मला काहीच नको. काकू हसतच म्हणते की सिंधू, आता ते काही चालणार नाही बरं का, मी तर तुला बक्षीस देणार, तेव्हा सांग तुला काय हवंय, नाही तर मी माझ्या मानाने देऊ का? तर सिंधू म्हणते की असं काहीच नको आहे आत्ता मला काकू. तेव्हा सिंधू म्हणते की पण मला जर कधी काही लागलं तर मी नक्की मागेन. सिंधू म्हणते की माझं एक बक्षीस तुमच्याकडे उधार राहिलं असं समजा. तर काकू म्हणते बरं. ते ऐकून राजेश्री राघव सर्वजण आता हसू लागतात. त्यानंतर आता हसतच आता काकू म्हणते की आरती दे ना मग मला सिंधू. तर सिंधू आता राजेश्री रत्नाकर काकू सगळ्यांना आरती देते. त्यानंतर आता सिंधू आरतीचे ताट हे राघव समोर घेऊन येते. तर राघव आरती घेत ती सिंधूच्या डोक्याला लावतो आणि लगेचच मधूचा मोठा जळफळाट होतो. राघवचे ते सिंधूवरचे प्रेम बघून आता मधू ही जेलस फील करत असते. त्यानंतर राघव आता त्याची आरती घेतो आणि आता सिंधूकडे बघत म्हणतो की बरं, आज संध्याकाळी आपल्या घरी पार्टी आहे, सर्वांच्या लक्षात आहे ना? तर लगेचच हसतच काकू म्हणते की हो आहे ना लक्षात. तर राघव म्हणतो कोणी कुठेही जायचं नाही आज. तर आता राघव म्हणतो की आणि सिंधू, तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे आणि ते तुझ्या रूममध्ये ठेवलंय. तर सिंधू म्हणते काय आहे? तर राघव म्हणतो की ओके ट्राय इट सिंधू आणि ओळख. तर आता विचार करत सिंधू म्हणते साडी. तर राघव हसतच म्हणतो वाव, तुला कसं कळलं सिंधू? तर सिंधू म्हणते कळलं. तेव्हा काकूसुद्धा आता हसू लागते. तेव्हा आता ते सर्व बोलणे ऐकून मधू विचार करते की सिंधूने सगळ्यांसमोर राघवबद्दलचं प्रेम सांगितलं आणि राघवने सुद्धा, तेव्हा आता हे कुठंतरी थांबायलाच हवं आणि हे सर्व थांबवण्यासाठी सगळ्यांसमोर नक्की काहीतरी धमाका करायला हवा असा आता राणी विचार करते. तेव्हा आता राणी ही सिंधूकडे बघत विचार करते की सिंधू, आता सगळेजण तुझे कौतुक करतात ना, तेव्हा तू कौतुक करून घे, कारण संध्याकाळी मोठा धमाका उडणार आहे. तर आता इकडे लगेचच राजेश्री म्हणते की आज मी सुद्धा तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आणि आज मी संध्याकाळी भाषण करणार आहे. ते ऐकून आता हसतच काकू म्हणते की सिंधू, तू राजेश्रीला प्रोत्साहन देते हे चांगलंच आहे, पण सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमताल असं काहीच नाही आहे. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तर राणी म्हणते की अगं काकू म्हणतात ना, मग कशाला तू एवढा आग्रह धरतेस? मधू म्हणते की तू का हट्ट धरतेस? तर सिंधू म्हणते कारण मला हे पटतच नाही आहे. त्यानंतर आता राघवने सिंधूला बेडरूममध्ये छानशी साडी आणलेली असते आणि तेवढ्यात आता राणी ही राघवच्या बेडरूममध्ये येते आणि ती साडी बघता स्वतःच्या पायावर उभं राहून सिंधूची ती नवी कोरी साडी पायाने स्वतःच्या उभं राहून आता राणी ही ती साडी कट करू लागते. तर इकडे त्याच वेळेस राघव हा रिषभला घेऊन साडी दाखवण्यासाठी बेडरूममध्ये येतो आणि आता लगेचच राघवचे लक्ष हे उभे राहिलेल्या मधूकडे जाते आणि राणी स्वतःच्या पायावर उभी राहून ती साडी
कट करत असल्याचे आता बघताच राघवला मोठा धक्का बसतो आणि राणी ही पायावर उभी राहते आणि तिने नाटक केल्याचे सत्य आता राघव समोर आलेले असते. तर आता संध्याकाळच्या पार्टीत राघव हा सिंधूच्या प्रेमाचा कसा इजहार करतो आणि राणीला फाट्यावर मारून आता राणीचा सर्व प्लान तिच्यावरच उलटून राघव आणि सिंधू प्रेमाने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.